ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते आणि जय भवानी सहकारी बँकेचे संचालक किशोर उर्फ राजेंद्र तरवडे यांच्या वतीने मोदी यांचे धान्यांपासून 18x10 आकाराचे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे। कालिका माता मंदिर तपकीर गल्ली बुधवारपेठ पुणे येथे या पोर्ट्रेटचे अनावरण आज करण्यात आले। अलीकडे रांगोळीच्या माध्यमातून अनेकदा पोर्ट्रेट साकारले जातात, मात्र हे धान्यांपासून साकारलेले पहिले पोर्ट्रेट असून 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान हे पोर्ट्रेट पुणेकरांना विनामूल्य बघता येणार आहे। याप्रसंगी माननीय स्थायी समिती अध्यक्ष आणि कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी आबा तरवडे, मेघना तरवडे, संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। आता आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, जगातील शक्तिशाली नेतृत्व, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा 17 तारखेला वाढदिवस आहे। भारतीय जनता पार्टी 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह हा राबवणार आहे। ज्यांच्या अथक परिश्रमातून गेली 9 वर्ष देशाचा विकास होतो आहे, 140 कोटी लोकांपर्यंत त्यांचं जीवन कसं सुसह्य होईल, जो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे की अंत्योदयापर्यंत शेवटच्या माणसाला सुखी समृद्धी समाधानी करण्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न आणि अथक परिश्रम चालू आहेत। त्या मोदी साहेबांचा वाढदिवस हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी हे सेवा सप्ताह म्हणून, सेवा पंधरवडा म्हणून 17 सप्टेंबर मोदी साहेबांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीची जयंती तोपर्यंत 15 दिवस हा राबवणार आहे। त्याच्यात आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, दुर्बलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मदती असतील, अशा पद्धतीने तो कार्यक्रम, हे असंख्य कार्यक्रम ह्या 15 दिवसात संपूर्ण देशभर होणार आहे। आज ह्या कार्यक्रमाची सुरुवात 14 तारखेलाच आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते किशोर रूप राजेंद्र तरवडे यांनी सुधीर शिंदे यांच्या कल्पनेतनं आणि गणेश खरे यांच्या कलाकृतीतनं साकार झालेल्या धान्याच्या 10 प्रकारच्या धान्याच्या वेजातून एक 18x10 मोदी साहेबांची अतिशय सुंदर कलाकृती गणेश खऱ्यांनी आत्ता ह्या ठिकाणी सादर केलेली आहे। ती अतिशय सुंदर मोदी साहेबांचा त्याच्या छबी ही दिसती आहे। आणि आजपासून ह्या कार्यक्रमाला 17 तारखेपासून चालू होणारा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने 14 तारखेपासून 15 तारखेपासूनच चालू झालेला आहे। आणि ह्याच्याकरता आज यांनी जे केलेले परिश्रम आहे, त्यात सुधीर शिंद्यांची कल्पना असेल, गणेश खऱ्यांनी गेली 2 दिवस या अथक प्रयत्नातनं जवळजवळ 12 तास रोज काम करून 24 तासामध्ये हे रांगोळी, धान्यातली रांगोळी ही साकारलेली आहे। ज्यांची ही कल्पना आहे ते सुधीर शिंदे असं म्हणाले की त्यांच्या माहितीनुसार ही महाराष्ट्रातली पहिली कलाकृती आहे, संपूर्ण देशातली माहिती नाही, परंतु फक्त धान्याचा वापर करून केलेली ही पहिली कलाकृती आहे। आणि अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस 17 तारखेपासून जो आपण सेवाभावी प्रवृत्तीने चालू करणार आहोत, तो आधीच या अन्नधान्याच्या रांगोळीच्या माध्यमातून 15 तारखेपासूनच चालू आलेला आहे। आज 3 कलाकार आर्टिस्ट आपण जे म्हणतो ते 2 दिवस 8-8 तास काम करत होते। आज 10 प्रकारचे त्याला धान्य लागलेलं आहे आणि साधारणतः 60 ते 65 किलो एवढं धान्य आपण त्यासाठी वापरलेलं आहे। आठ तास रोज आम्ही काम करत होतो, तीन जण आणि 8-8 तास रोज 2 दिवस काम करत होतो, जसं 16 तास तर गेलेले आमचे। आदरणीय पंतप्रधान हे अलौकिक व्यक्तिमत्व आहे हे आपण सगळे जाणतो मानतो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी वेगळा उपक्रम करावा असं म्हणत आलं होतं। रांगोळी होर्डिंग्स हे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये केले जातं, पण त्यांची जी आकर्षक छबी आहे, जे त्यांचं तेज आहे, ते कुठल्याही प्रकारचे रंग न वापरता जास्तीत जास्त निसर्गातले रंग वापरून कसं लोकांसमोर मांडता येईल ही कल्पना आली। मग
निसर्गामध्ये कुठले रंग असतात तर फुलांचे आणि धान्याचे रंग असतात, पानांचे रंग असतात. फुलं पानं काही दोन दिवसात सुकून जाऊ शकतात, त्यामुळे आम्ही धान्य सिलेक्ट केलं. आणि ह्या कल्पनेला राजू शेठ तरोडे यांनी पाठिंबा दिला, हेमंत काका रासने यांनी सक्रिय पाठिंबा दिला, आणि आमचे कलाकार गणेश खरे यांनी ही कलाकृती 100% जिवंत केली. त्याच्या कलेला तोड नाही. मी त्यांचा कायम ह्या सर्वांचा आभारी असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी गणेश खरे, एक रांगोळी आर्टिस्ट आहे. आता तुम्ही जे रांगोळी बघताय ते एक आगळे वेगळे म्हणजे रांगोळी आहे, ते आपण धान्यापासून केलेली आहे. मी आणि माझे दोन सहकारी आर्तिक हिस्ते आणि सुजित वाल्मिकी असे तिघांनी मिळून 2 दिवसामध्ये जवळपास 8 ते 10 तास असं काम करून जवळपास 17-18 तासामध्ये ही रांगोळी साकारलेली आहे. नॉर्मली आपण पेंटिंग करतो किंवा साधी रांगोळी काढतो त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल कलर्स उपलब्ध होतात आणि ते आपण सहजपणे करू शकतो. पण धान्यामध्ये कसं होतं, आपल्याला पाहिजे तसं नॅचरल कलर मिळत नाही. जे आहेत त्या कलरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला शेड्स बनवायला लागतात आणि शेडिंग करणंसुद्धा धान्यामध्ये खूप कठीण होतं. रांगोळीमध्ये ते शेडिंग होऊ शकतं, पेंटिंगमध्ये शेडिंग होऊ शकतं, पण ते धान्य वापरून शेडिंग करून आणि त्यांचा हावभाव किंवा त्यांचे बोलके डोळे हे सगळं काढणं ते खूप कठीण जातं. पण जास्तीत जास्त आम्ही ते साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांनी ह्या सगळ्या संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही जे खूप आभारी आहोत. की कारण कलाकारांना संधी मिळाल्याशिवाय त्यांना वावरता येत नाही, कुठेतरी संधी मिळायला पाहिजे, नाहीतर असं वेगळं काहीतरी करता येत नाही. त्यामुळे त्यांनी संधी करून दिलेली, त्यांचे मी खूप आभारी आहे.